जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यासाठी एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. महाटीईटीच्या संदर्भामध्ये, महाटीईटीचं जे पेपर फुटीचं प्रकरण आहे त्याच्या संदर्भामध्ये एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन येत आहे, ब्रेकिंग न्यूज येत आहे की परीक्षा परिषदेचे जे परीक्षा विभागाचे अध्यक्ष आहेत तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. काय आहे प्रकरण आणि पुढे नेमकं काय होणार आहे याच्या संदर्भामध्ये आपण अधिकचा तपशील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून महाटीईटीच्या संदर्भामध्ये, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचून जात जाणार आहे. मित्रांनो, 21 नोव्हेंबर 2021 ला जे महाटीईटीचा पेपर पार पडलेला आहे तो पेपर आता संशयाच्या भवऱ्यामध्ये सापडलेला आहे. आता त्याच्या मागचं कारण आहे, मागच्या 4-5 दिवसांपासून जे आहे वेगवेगळ्या विभागाची पेपर फुटीचं प्रकरण जेव्हा या ठिकाणी वरच्या दिशेला आलेला आहे, सर्वांना माहिती पडलेला आहे, पोलिसांच्या हाती काही मासे लागलेले आहेत, जसं की आरोग्य विभागाचा पेपर असेल, म्हाडाचा पेपर असेल किंवा इतर अजून काही विभागाचे पेपर जे की संशयाच्या भवऱ्यामध्ये आहेत त्यामध्ये टीईटीचा पेपर देखील आहे. जो देशमुख नावाचा व्यक्ती या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती त्याच्या माध्यमातून जेव्हा त्याला पोलीस कोठडी देण्यात आली, पोलीस कोठडी दिल्याच्या नंतर त्याने काही मोठ्या व्यक्तींची नावं या ठिकाणी सांगितलेली आहे. कारण साहजिक आहे, तो छोटा माणूस आहे, त्याच्याही वरती कोणीतरी मोठाले मासे या ठिकाणी काम करणारे असतीलच आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून जे आहे टीईटीच्या पेपर फुटीच्या प्रकरणाचा तपास करण्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे परीक्षा विभागाचे अध्यक्ष आहेत तुकाराम सुपे यांना कालच्या तारखेला जे आहे पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज त्यांना जे आहे न्यायालयामध्ये हजर देखील केला जाणार आहे. प्राथमिक माहिती आपल्याला अशा प्रकारे मिळत आहे की पेपर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फुटलेला नाहीये, परंतु काही विशिष्ट लोकांपर्यंत हा पेपर जे आहे पोहोचवण्याचं काम काही अधिकारी वर्ग करत होते, काही व्यक्ती करत होते आणि एका पेपरसाठी जे आहे किमान 1.5 लाख, 2 लाख आणि 2.5 लाख अशा प्रकारचा त्यांचा जो आहे रेट या ठिकाणी ठरलेला होता. आणि तुकाराम सुपे यांना अटक होण्यामागे हेच एक महत्त्वाचं कारण आहे, कारण बऱ्याच जे छोटे मोठे जे मासे गळाला लागलेले आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे बोट हे तुकाराम सुपे यांच्यावरती करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती आता एक संशयाची तलवार या ठिकाणी लटकलेली आहे. आज त्यांना जे आहे या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर केला जाणार आहे आणि पुढील तपास या ठिकाणी केला जाणार आहे. आणि हे आपल्या सर्वांसाठी, जे गरीब होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी एक धक्काच आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी. कारण आपल्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून या ठिकाणी अभ्यास केला, अभ्यास करून या ठिकाणी जे आहे आम्ही पेपर पास करून दाखवलेला आहे स्वतःच्या हिमतीच्या अभ्यासाच्या बळावरती. आणि काही असे बदमाश लोक ज्यावेळेस जे आहे अशा प्रकारचे प्रकरण करतात तेव्हा त्याचं जे नुकसान आहे ते सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी भोगावं लागत आहे. परंतु एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी नक्की सांगू इच्छितो की पेपर जो झालेला आहे तो रद्द होणार नाही. पुन्हा एकदा सांगतो की पेपर हा रद्द होणार नाहीये. याच्यामध्ये काहीच विशिष्ट लोकांचा समावेश असल्याचा संशय आहे. फक्त आणि फक्त जे आहे जेव्हा मोठा माणूस या ठिकाणी सापडतो त्याच्या माध्यमातून पूर्णच्या पूर्ण चेन सापडत असते आणि त्या चेनमध्ये मग सर्वसामान्य कॅन्डिडेट्सपर्यंत ज्याने की पैसे देऊन अशा प्रकारचा पेपर यदा कदाचित जर घेतला असेल तर तिथपर्यंत हे पोलिसांचे जे चक्र आहे ते फिरणार आहे. आपण आपल्या चॅनलवरून वारंवार सांगितलं होतं की अशा लोकांनी सावध राहायचं आहे, कारण पोलीस जे आहे आपल्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा आपल्याला अभिमान आहे. प्रत्येक पोलीसवाल्यांची जी नजर आहे ते अशा प्रकरणावरती होती आणि शेवटी जे आहे सापळे रचून अशा प्रकारचे व्यक्ती जे की गल्लोगल्ली जे एजंट फिरत होते ते एजंट देखील आता पकडले जाणार आणि त्या एजंटच्या माध्यमातून ज्या कॅन्डिडेट्सपर्यंत हे पेपर पोहोचला होता ते कॅन्डिडेट देखील या ठिकाणी पकडले जाणार आहे. हे 100% खरं आहे. त्याच्यानंतर त्यांना काय शिक्षा होईल हे तर येणारा काळच ठरवेल. परंतु जेव्हा आपण अशा प्रकारचे व्हिडिओज बनवतोय बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अशा प्रकारची शिक्षा येते की सर कायमस्वरूपी त्यांच्यावरती बंदी टाका आणि तसंच होणार आहे, त्यांना आयुष्यभर कोणत्याही प्रकारची परीक्षा देता येणार नाहीये आणि तसंच होऊ शकतं. कारण महाराष्ट्र शासनाने जे आहे जर का कठोर पावलं उचलायचा निर्णय घेतला तर अशाच प्रकारची शिक्षा या लोकांना होणार आहे. मित्रांनो, ही एक धक्कादायक बातमी आहे, परंतु आपल्यासाठी एक गोष्ट आनंदाची ही आहे की जे विद्यार्थी स्वतःच्या मेहनतीच्या बळावरती या ठिकाणी 21 नोव्हेंबरचा पेपर पास करून दाखवणारे असतील त्यांचा पेपर कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही. पेपर सार्वजनिकरित्या या ठिकाणी फुटलेला नाहीये अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अजून पेपर पूर्ण महाराष्ट्रामधला रद्द होणार नाही, काहीच लोकांना या ठिकाणी शिक्षा होईल आणि त्या लोकांवरती पुढील जी कारवाई आहे ती केली जाणार आहे. परंतु सध्या तरी धक्कादायक माहिती हीच आहे की तुकाराम सुपे यांना अटक झालेली आहे आणि आजच्या तारखेला त्यांना न्यायालयामध्ये हजर केला जाणार आहे. आणि याच्याही व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला उपस्थित केला जात आहे की यांच्यापेक्षाही मोठा अधिकारी याच्यामध्ये अडकलेला आहे का, अशा प्रकारचा एक क्वेश्चन मार्क या ठिकाणी उपस्थित केला जातोय. आपल्याला नेमकं काय वाटत आहे, हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये कोणाकोणाचा समावेश असू शकतो आणि यांना नेमकी कोणत्या प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे, आपल्या कमेंटची आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतीक्षा असणार आहे.